आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुमनी कीड नियंत्रण काळाची गरज, प्राध्यापक मोहिते. ऊस पीक हुमनी कीड नियंत्रण कार्यक्रम संपन्न. ऊस उत्पादकांच्या भरघोस वाढीसाठी हुमनी कीड नियंत्रण करणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कोल्हापूरच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यालयाचे कीडशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग मोहिते यांनी केलं. कारदग येथे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊस पिकातील हुमनी कीड नियंत्रण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मार्गदर्शन करताना प्राध्यापक मोहिते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात हुमनी किडीचा प्रादुर्भाव होत आहे. दिवसेंदिवस या हुमनीचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी तोट्यात येऊ लागला आहे. हुमनी मातीत नसून पिकाच्या मुळाच्या सान्निध्यात असते. त्यामुळे केवळ कीडनाशक बदलून चालणार नाही, तर वापरण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर मोहिते यांनी केले. त्यांनी यावेळी हुमनी किडीबाबतची सविस्तर माहिती आणि उपाययोजना यावर चांगले मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केन कमिटीचे चेअरमन व कारखान्याचे संचालक बाबासो नोरजे हे होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर स्वागत बाबासो नोरजे यांनी तर प्रास्ताविक मुख्य शेती अधिकारी किरण कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी विविध शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये पिकवलेला उंच आणि लांब सडक ऊस प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी संचालक अण्णासो गोटखिंडे, सुकुमार किनिंगे, जे जे पाटील, भगवान कांबळे, विनय पाटील, भरत भागाजे यांच्यासह कारदगा, बारवाड, मांगूर, भोज सह परिसरातील कारखान्याचे सभासद आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डी एम बलवान यांनी केले. महानकर न्यूज साठी कारदगाहून तानाजी बिरनाळे. सर्व शेतकरी बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे. कृषी महाविद्यालयामध्ये विभागीय कृषी विस्तार केंद्र आहे. आम्ही 10 शास्त्रज्ञ त्याच्यामध्ये काम करतो. कुठल्याही पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाला तर ते रोग मातीसकट काढा. प्लॅस्टिकच्या म्हणणार नाही, कागदाची जी पिशवी तुमच्याकडे त्या पिशवीत घाला. 9 ते 1, 2 ते 5 कॉलेजमध्ये घेऊया. 30 काढतोय त्या सॅम्पलचा, 30 काढतोय. काय झाले तुम्हाला घेऊन देतोय, काय वापरायचं ते लिहून घेतोय. विकत तुम्ही कुठल्याही दुकानात घ्या, त्याच्याशी आमचा काही संबंध नाही. पण तुम्ही सल्ला कोणाचा घेताय, दुकानात त्याला कळत नाही अशातला भाग नाही. त्याचा अंगरी तितकाच महत्वाचा आहे. पण तो काय करतो, आपल्याला जास्त मार्जिन नाही ते तुम्हाला द्यायचा प्रयत्न. याचा आणखी एक उदाहरण सांगतो. पूर्वी डॉक्टरनी औषधं लिहून दिली की औषधं घेतल्यानंतर परत डॉक्टरला दाखवायला जायला माहिती तुम्हाला का की पर्याय दिला नाही बघायसाठी. आणि बऱ्याचशा जणांना असे पर्याय आपण शिकल्यामुळं कदाचित ज्या प्रमाणात हुमनीचा बंदोबस्त व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि पटेला बंदोबस्त झाला नंतर त्याच्या लक्षात आलं आपण काहीतरी चूक.